नमस्कार मित्रांनो, तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आता क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता. बघा, बेरोजगार तरुणांसाठी दिलासा की बातमी आहे. राज्य सरकार पोलीस भरतीच्या तयारीला लागलं आहे आणि पोलीस भरती डिसेंबरपर्यंत होणार आहे. डिसेंबरपर्यंत, या महिन्याच्या 2020 डिसेंबरपर्यंत पोलीस भरती बघणार होणार आहे. त्यापूर्वी आपण ही सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण तत्पूर्वी मित्रांनो, आपण तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर आणि दररोज बघायला मिळतील. बघा, कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील भरती प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा भरती होण्याची शक्यता आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. कोरोना काळात पोलिसावरील ताण वाढता ताण लक्षात घेता उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पोलीस भरतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तब्बल 10,000 पोलिसांची भरती यातून होऊ शकणार आहे. अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने पोलिसांचे पुरेसे संख्याबळ उपलब्ध नाही, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पोलीस भरती करण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याची माहिती आहे. उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस भरतीबाबत निर्णय झाल्यास बेरोजगारीच्या संकटात अनेक तरुणांना दिलासा मिळणार आहे. कोरोना काळात फक्त आरोग्य आणि वैद्यकीय विभागात भरती सुरू होती. आर्थिक अडचणीमुळे इतर विभागातली भरती प्रक्रिया सरकारने बंद केली आहे. परंतु आता पोलीस भरतीला ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान राज्यातील पोलीस भरतीमध्ये दलामध्ये विविध पदावर जवळपास 12,538 पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला जुलै महिन्यात देण्यात आल्या होत्या. डिसेंबर अखेर ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. पोलीस शिपाई गट क संवर्गातील 2019 या भरती वर्षात रिक्त असलेली 5,297 पदे व 2020 या भरती वर्षात सेवानिवृत्ती पदोन्नती आणि राजीनामा यामुळे रिवृत्त होणाऱ्या पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण 6,726 पदे, त्याचप्रमाणे मीरा बहादर वसई विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण झालेल्या करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मिती 975 पदापैकी पोलीस शिपाई व संवर्गातील 500 अधिक अशी एकूण 12,538 पदे भरण्यात येणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.